आजची फुलेवाडी आणि लक्षतीर्थ मधली जी रॅली निघालेली आहे ती खरं म्हणजे हजारोनं आज त्या ठिकाणी सर्वच त्या ठिकाणी बंटी साहेबांच्यावर प्रेम करणारे, माझ्यावर प्रेम करणारे सर्वच त्या ठिकाणी सहकारी हे सगळेच आज त्या ठिकाणी एकत्र रॅलीसाठी आलेले आहेत. आणि आज जर उत्साह बघितला, आजची ताकद जर बघितली, तर मला वाटते चांगल्या पद्धतीनं हा प्रतिसाद बघून जनतेला त्या ठिकाणी जनतेनं काय ठरवायचं ते ठरवलेलं आहे. या युवकांना भविष्यात तुम्हाला काय आव्हान करताय? एक मिनिट. मी गेले 10 वर्ष जेव्हा काम करत होतो आणि काम करत असताना प्रत्येक युवक, तरुण युवक असतील, युवती असतील, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याबरोबर नेहमी राहिले आणि मी नेहमी कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे. म्हणून आज त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुणाला ही प्रेम मिळते. मला निश्चितपणे माहिती आहे की जे पुढच्या काळामध्ये मी नेहमी सांगत असतो आणि निश्चितपणे माझं एक मिशन रोजगार त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये असणार आहे. आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, आज दक्षिण मतदारसंघामध्ये आज त्या ठिकाणी जी परिस्थिती मंदीची आहे, निश्चितपणे पुढच्या काळामध्ये चांगले उद्योग ठेवून मुलांना त्या ठिकाणी रोजगार 2024 ऋतुराज पाटील समोर येत असताना त्या लिस्ट घेऊन समोर येणार आहे की किती मुलांना मी रोजगार लावला. त्यामुळं प्रत्येक युवकाला एकत्र घेऊन जायची ताकद त्या ठिकाणी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्या नेहमी ठेवल आणि निश्चितपणे कुणाला विरोध न करता प्रत्येकाला हातात हात देऊन एकत्र घेऊन जायची जबाबदारी आम्ही सगळे ठेवा लागलो आहे. मला कुणाबद्दल काय बोलायचं नाही, मी कुणाबद्दल जास्त टीकासुद्धा करत नाही. मला आपली रेष वाढवायची आहे, दुसऱ्यांची रेष पुसत बसण्यापेक्षा. त्यामुळे निश्चितपणे आम्ही ही ताकद जी आपण बघायला लागला, ही ताकद सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आहे आणि माझ्या मला हा आशीर्वाद सगळ्यांच्यामधून मिळतो आहे. हेच माझं त्या ठिकाणी भाग्य आहे. मी हेच प्रेम, हेच आशीर्वाद पुढच्या काळामध्ये सुद्धा 21 तारखेच्या मतदानाच्या रूपात मिळेल हे मला विश्वास आहे. हा बालेकिल्ला हा राहुल माने, नगरसेवक राहुल माने यांचा सुद्धा हा बालेकिल्ला आहे. त्यांच्याकडून काय तरुणांच्या रूपाने मिळालेली उमेदवारी ही आम्हा सगळ्या तरुणांना मान्य असल्यामुळे ऋतुराज पाटील साहेबांचा विजय निश्चित आहे. एवढंच बोलून मी थांबतो आणि बाकी 24 तारखेला भेटू. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.